आंबेडकरांना घेण्यासाठी काही हालचाली सुरू आहे? काही कोणाशी चर्चा नाही, पण उद्धव ठाकरेंशी त्यांची चर्चा झाली. आम्हा लोकांचं सरकारचं धोरण असेल, आम्ही म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगतो की भाजपचे युद्ध जेवढ्या शक्ती एकत्र येऊ शकत असतील कॉमन कार्यक्रमावर, तर त्याच्यात यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं असं आम्हा लोकांचं मत आहे. पण हा निर्णय एकतर राष्ट्रवादी हे किंवा मी घेणार नाही, बाकीच्या लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. आमची मिटिंगच झाली आहे, आमची मिटिंगच झाली नाही, इंडियाची मिटिंग होणार आहे आणि मुंबईला जी मिटिंग झाली त्यानंतरची आता मिटिंग कुठेही नागपूर किंवा कुठे घ्यावी अशी आमच्या चर्चा चालू आहे. तो निर्णय या आठवड्यात होईल आणि एकदा मिटिंग ठरली की त्यांच्या पुढे हा विषय घेता येईल. मी आज सांगू शकत नाही, कारण एनडीएने निर्णय घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अनेक पक्ष आहेत, 24 पक्ष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन भटजी आहेत, त्यांचं लग्नच होऊ देत नाही, ती तारीखच काढत नाही. आरोप सरळ तुमच्यावर आणि काँग्रेसवर आहे. तसं आहे की त्यांच्या आरोप आमच्यावर या गोष्टी आम्हाला काही नवीन नाही आहेत, या फार जुन्या गोष्टी आहेत. पण आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही, कारण लार्जर नॅशनल इंटरेस्ट याच्यासाठी या शक्ती एकत्रित यायला सहभागी होतात त्यांचा विचार करावा असा आमचा आग्रह. पण हा निर्णय सामूहिक होईल. सर, अजित पवार 5 वर्षासाठी मुख्यमंत्री व्हावे असं वक्तव्य फडणवीस साहेबांनी केलं होतं, तुमचं काय मत आहे? आमचा आग्रह हाच राहणार आहे की आम्ही जे 3 पक्ष एकत्र आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंतरावांच्या नेतृत्वाखालचा, काँग्रेस पक्ष अध्यक्षांचं नाव होते नाना पटेल यांचे अध्यक्ष, नाना पटेल यांचे अध्यक्ष खालचं आणि सगळ्यांचे उद्या जन्मांसात जो आम्ही प्रतिसाद पाहतोय तो मतामध्ये परिवर्तन झालं तर या 3 पक्षाकडे राज्य येऊ शकतं आणि याच्यात आणखीन काही लोक सहभागी होते. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलू. सर, छगन भुजबळ यांनी काल आरोप केलेला आहे की सुप्रियाताईंना अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याचा दाव होता, भाजपसोबत जाण्यासाठी 7 वेळा चर्चा केलेली होती असंही छगन भुजबळ म्हटलं. तुमचे जवळचे सहकारी असे की काही लोकांचा आग्रह याच्याबद्दल तर होता ही गोष्ट आहे. सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळ आणतो, पण त्यांनी स्वीकारला नाही. स्वीकारण्याचं कारणही नव्हतं, कारण चर्चानंतर होती जी स्टेप होती ती आम्हाला कुणाने म्हणत होत. पवार साहेब, सुप्रियाताई असं पण बोललेली आहे की भाजप सोबत हे लोक जाणार होते म्हणून तुम्ही अध्यक्षपदाचा तेव्हा नाराजून राजीनामा दिला होता. असं आहे की भाजपवर जायला आमची संमती नव्हती, म्हणजे भुजबळांनी सुद्धा काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपवर जायचं नाही. आवाज येत नाही, आवाज येत नाही, माईक नाही. सर, काल प्रकाशांनी राहुल गांधी हे अडाणीच्या विरोधात आणि शरद पवार साहेब हे त्यांच्या बाजूने उद्घाटनाला जातात, हे एका मॅन मध्ये 2 तलवारी कशा करावं? मी एका शेतकऱ्यांनी देही साखळी गुजरातमध्ये देही साखळी आणि त्या दुधापासून एक नवीन औषध तयार करण्याचा कारखाना काढला, लहान आहे, त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या कारखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या गृहस्थांनी यांनाही बोलवलं होतं. त्याचं काय म्हणजे एखादा कुठेतरी सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि त्याच्यात वेगवेगळ्या विचाराचे लोक जमले याचा अर्थ तो राजकीय निर्णय असत नसतो.
काल छगन भुजबळ म्हटले की मी खोटं पवारांशी खोटं बोलून अजितदादाच्या शपथविधी सुरळीत व्हावा म्हणून इकडे आलो होतो तुमच्याशी आणि सुप्रियाताईंशी मी खोटं बोललो पण सांगितलंय ते काय चर्चा झाली होती ते जाताना त्या दिवशी नाही खोटं बोलून सुनील खोटं हात तिथं नाही आहे हे सांगून तिकडे गेले आणि त्यांनी कबूल केलं की मी खोट बोललो ठीक आहे. एकनाथ शिंदे गार्डियन मिनिस्टर असताना त्यांना झेड प्लसची सिक्युरिटी नाकारण्यात आली होती असा आरोप लावण्यात आलेला आहे. मला माहिती नाही ठीक आहे सरकारचं काम मी बघत नाही. सर काल सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल कारण बहीण म्हणून माझ्यावर त्यांचा माझा हक्क जप्त आहे त्याच्यावर. ठीक आहे सर असं आहे केस ऑफ नाही हे काही घडण्याची गोष्ट नाही. तर आगामी निवडणूक चित्र काय असेल मला स्वतः वाटतं की आता तुम्ही सांगून देशाचं चित्र बघा आज देशाचं चित्र माझ्या मते भाजपच्या विरोधी आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो आज केरळमध्ये भाजप आहे का तामिळनाडूमध्ये आहे का कर्नाटकमध्ये आहे का आंध्रमध्ये आहे का शेजारचं कोणतं हैदराबाद तेलंगणामध्ये आहे का इथे नाही गोव्यात सुद्धा नव्हतं पण होराफोबी करून त्यांचं राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे होते होराफोबी करून इथं राज्य गेलं. गुजरात त्यांच्याकडे आहे त्याच्यानंतर मी स्वच्छ आता सांगतो की मध्य प्रदेशमध्ये भाजपचं राज्य नव्हतं तिथं मुख्यमंत्री कमलनाथ होते पण अंदाज खोदून त्यांनी हे राज्य आपल्या हातात घेतलं. राजस्थानमध्ये भाजप नाही दिल्लीमध्ये नाही पंजाबमध्ये नाही झारखंडमध्ये नाही मध्य प्रदेशमध्ये मगाशी सांगितलं फक्त आता UPमध्ये आहे आणि वेस्ट बंगालमध्ये नाही. एकंदर यादी बघितली देशाची तर 70% राज्यात भाजप नाही आहे. ही राज्यांची स्थिती आहे आणि ही स्थिती पुढे कंटिन्यू होईल असा माझा विश्वास आहे. नंबर 2 जो लोकांचा एक समज आहे की भाजप राज्यात नाही पण देशात येण्याची शक्यता आहे आता तो त्यांचा समज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य जर त्यांच्याकडे राहिली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर काही ना काहीतरी परिणाम होईल असा मला वाटतो आणि तो अनुकूल होईल आमच्या संशय व्यक्त केला जातो आणि जे ज्या देशाने ईव्हीएम काढलेली आहे ते बॅलेट पेपरवर मतदान घेतात. असं आहे की बॅलेट पेपरवर जे गेले तर आम्ही खात्री देतो की राज्य बदलेल. ईव्हीएम बद्दल आमच्याकडे तक्रारी आहेत काही लोकांनी याचा अभ्यास केला विशेषतः मध्य प्रदेशचे नेते दिग्विजय सिंग यांनी त्याचा थोडा अभ्यास केला आहे. त्यांनी आमच्या पुढं यासंबंधीच्या शंका निर्माण होईल अशा गोष्टी मांडल्यात. इलेक्शन कमिशनचा पाना या गोष्टी सांगितल्यात पण त्याचा काही निकाल झाले. सर तुम्ही म्हटले की सुप्रियाताईंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळ यांचा होता पण पुढच्या गोष्टी मान्य नव्हत्या ते माहीत मुळे आलं नाही ते सविस्तर सांगा. असं आहे की त्याला महत्व देऊ शकत नाही त्याला महत्व देऊ नका कारण यांनी काही सांगितलं तर सुप्रियाताईंनी अध्यक्ष व्हायचा प्रस्ताव काही लोकांनी सुचवला पण हा प्रस्ताव आमचा नव्हता स्वतः सुप्रियाताईंचा नव्हता त्यांचा आग्रही नव्हता. सर एकीकडे म्हणजे खासगीकरण होत आहे बोलून मराठा आरक्षणासंदर्भात जे म्हणजे चॉकलेट दिले जात आहेत ते कुठपर्यंत टिकेल असं वाटतं. असे आतापर्यंतचे निकाल त्याच्याबद्दलचे काही अनुकूल झालेले नाही. आता ज्यावेळी सध्याचं सरकार राज्यकर्ते महाराष्ट्राचे या बाबतीत एका विशिष्ट कालावधीमध्ये हा निर्णय घेऊ असा शब्द त्यांनी नेहमी उपोषण केलं त्यांना दिला होता. आता त्याला काय आधार आहे माहिती नाही आम्हाला. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं की नाही यात मराठा समाजाचा 2 मतप्रवाह आहे. जरांगे पाटलांनी जरी मागणी केली तर एक दुसरा गट जो आहे तो विरोध करत आहे त्याच्यातून कसा मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं. असं आहे की याच्याचा मार्ग काढायची जबाबदारी आमची नाही
ही जबाबदारी आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्याची. कारण धनंजय भाजपचं उपोषण करताना तसा शब्द त्यांनी दिला असं दिसतंय. मग आता काय होतंय आमची भूमिका तीच आहे. आम्ही आता जी भूमिका आहे, जी भूमिका निवडणूक आयोगाच्या समोर आहे, तिथं आम्ही हेच म्हणतोय. आणि त्याच्या संबंधीची अंतिम तारीख 9 नोव्हेंबरला आहे. मग त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो आहे त्याची मी महिना बांधायची आम्हाला संधी मिळेल. दादांनी आता एक पत्र लिहिलं जनतेला, त्यात राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी असा उल्लेख केला होता. माझी काय हरकत नाही, युनायटेड नेशनचा अध्यक्ष गेले तरी हरकत नाही, काँग्रेसचा अध्यक्ष गेले तरी हरकत नाही. सर, राज्याचे शाळा कॉलेज शिक्षण क्षेत्राचे प्रायव्हेटीकरण करावं या विरोधात नेमकं विरोधक काय नेमकं स्टँड घेणार, रस्त्यावर येणार आहे काय? असं आहे की याच्या बाबतीत आम्ही बाकीच्या सरकारांशी चर्चा करणार आहोत. आता जे चाललंय त्या चालल्यामध्ये हे शिक्षणाचं खाजगीकरण त्याच्या लक्षात शैक्षणिक संस्था खाजगी लोकांना देण्याच्या संबंधीची पावलं आहे. आज माझ्या भाषणाचं एक उदाहरण दिलं की नाशिक जिल्ह्यामध्ये एका खाजगी संस्थेला शाळा दिली आणि त्यांनी त्या शाळेमध्ये जे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाचा एक भाग गौतमी पाटील हिचं नृत्य ठेवलेलं होतं. आता खाजगी व्यक्तींना संस्थांना शाळा दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गौतमी पाटील यांचं नृत्य येणार असेल तर काय होणार हे दिसतंय. आणि त्याच्यामुळे याचा विचार करावा लागेल, शैक्षणिक संस्थांचं पावित्र्य अबाधित ठेवावं लागेल. त्याच्यात सांगितलंय काही काही लोकांनी. आजकाल काही मुरब्बी राजकारणी असं म्हणतायत की पवार साहेबांचाच कदाचित याला पाठिंबा असेल, त्या संदर्भात तुमचं मत काय आहे या एकंदरीत स्फुटीच्या संदर्भात? असं आहे की आमची भूमिका स्वच्छ आहे. असा आता केस माझ्यावर आहे, आता जी केस केलेली तुमच्या इलेक्शन कमिशन कडे सरस गोविंदराव पवार विरुद्ध अजित पवार माझ्या विरुद्ध नॅशनल लेव्हलला आणि हाय सुप्रीम कोर्टामध्ये मॅसेज करण्यापर्यंत मदत केली आणि असे लोक याच्यात आमचा सहभाग आहे असं ज्ञान तुमच्याकडून आम्हाला समजलं. त्याला काही मर्यादा ठीक ठेवला पाहिजे. 2014 चारही पक्ष वेगवेगळे लढले, त्यावेळेस भाजप आणि शरद पवार यांचं संगनमत होतं असं भुजबळांनी काल मंचावरून सांगितलं. भुजबळ काही सांगतात, पॉईंट असा आहे की ते निवडून कुठल्या पक्षात आले, ते कोणत्या चिन्हावर आले. सर, आगामी निवडणुकीत अजित पवार आता पूर्ण व्हायचं, कोणत्या चिन्हावर आले हे जर बघितलं तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसे राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसले जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष मी बसलो, या पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खुण्यानं त्यांच्या वतीनं निवडणुका लढून निर्वाचित झाल्याच्या नंतर भाजप पक्षाबरोबर जे जातात त्यांच्याबद्दल काय होतं ते. राजू शेट्टींनी एक टिंग ऑपरेशन केलं साखर कारखान्याचं आणि साखरेच्या संदर्भात 4,500 ते 5,000 कोटी घोटाळा, साखरेची उचल कमी दाखवणं, जीएसटी वगैरे हे करणं, त्यांनी चौकशीची मागणी केली. साहेब, तुम्ही त्या क्षेत्राशी जाणकार आहात, तुम्हाला काय वाटते आरोप? असं आहे की मी त्यांचे सविस्तर पाहिले नाही पण माझ्या छोट्या गोष्टी पाहायला आल्या. राजू शेट्टींनी जी गोष्ट मांडली ती सत्य असेल तर ते अतिशय गंभीर आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि या चुकीच्या गोष्टी सरकारामध्ये होता का म्हणे हा आम्हा सगळ्यांचा दृष्टिकोन. कंत्राटी पोलीस भरतीचा तुम्ही उल्लेख केला, मुंबईत सुरू आहे, बाकी इतरही कंत्राटी भरतीचा कसं बघता याच्याकडे? असं एक एक म्हणजे तुम्ही कंत्राटी लोक निर्माण लागले त्यांच्या सेवेचा त्यांच्या जबाबदारीची पूर्तता ही त्यांच्याकडून ह्याला मर्यादा येणार. जो माणूस कायम सुरक्षेची नोकरी नाही, कॉन्ट्रॅक्ट आहे, 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट, 12 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट, त्याची बांधिलकी त्याच्या कामाला किती राहू शकेल?
एक आणि त्याच्यानंतर त्याला माहिती आहे की 12 महिन्याच्या नंतर माझा कॉन्ट्रॅक्ट संपतो की मी रिक्त होणार आहे, त्यामुळं त्याचा प्रामाणिकपणानं त्या सेवेत इन्व्हॉल्वमेंट किती असते त्याची शंका आमच्या मनात आहे आणि आमचा सक्त विरोध आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होईल आमचा सक्त विरोध आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं लोक भरायला. विदर्भाच्या दौऱ्यावर आहात, विदर्भात अपेक्षित राष्ट्रवादी पक्ष वाढला नाही, 10 लोकसभा 62 विधानसभा आहे, किती जागांवर लढण्याची राष्ट्रवादी तयारी करते असे आज या समजीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. आणि त्याचं कारण आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. आम्ही तिघे एकत्र बसून ज्यावेळी निर्णय होईल त्यावेळेला हे चित्र मला सांगता येईल. पण आता जयंतांच्या नेतृत्वाखाली एकंदर महाराष्ट्राचे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याचा रिव्ह्यू घेण्याचं काम आमचं चालू आहे आणि त्याच्यात आम्हा तिघांना जिथे 100% तिघांच्यापैकी कोणाला यश असेल तर त्या गोष्टीला प्राधान्य दिलं जाईल. पंकजा मुंडेंनी एक नवा पक्ष स्थापन करावा. पंकजा चेहरा कोण राहणार आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्या चेहरा समोर पडणार आहे का इंडिया आघाडी असं काही तिथं काही चेहरा देण्याची आवश्यकता असे असं नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल 1977 निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये कुणी चेहरा नव्हता पण नंतर वर्धन जेव्हा जनसाई झाली कुणी एवम वर्कअप होते केले नव्हतं. परिवर्तन पाहिजे, चेंज पाहिजे ही भावना लोकांच्या होती आणि आत्ता देशात अनेक ठिकाणी आम्हाला हेच चित्र दिसत आहे की परिवर्तन पाहिजे, आम्हाला भाजपचं सरकार नको, पर्याय हवा ही भावना लोकांच्यात आहे. काल प्रकाश आंबेडकरांनी पंकजा मुंडेंनी एक नवा पक्ष स्थापन करावा असं म्हटलं, वडीलकीच्या सल्ल्यानं तुम्ही काय सांगाल पंकजा मुंडेंना? असं आहे की असं त्यांनी निर्णय विचार मांडला की त्यांनी कुठं पाहिजे नाही, जर त्यांनी मांडलं असेल त्यामुळे त्यांचं स्वागत करतो. आगामी निवडणुकीमध्ये अजित पवारांना लोक स्वीकारतील का? आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही सांगा ना. नाही सर, तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा. 2005 पासून कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्यात आलेली आहे, मात्र आमदारांच्या पेन्शन सुरू आहे, भविष्यात असा काही विचार होईल का? असं आहे की या संबंधीची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की राज्यातल्या जे तुझे गोष्टी तुम्ही लक्ष घालत मी नॅशनल वेल्थच्या फॉलची सुद्धा लक्ष घालतो. आता ही पेन्शन देईल का नाही, कुणाची बदली कुठे झाली किंवा अशा गोष्टीच्या खोलात मी घेतात नाही. तर बावनकुळेंनी काल बारामती म्हटलं की 51% मतं घेऊन आम्ही बारामती जिंकू, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल का 24 मध्ये? असे बावनकुळेंना आमच्या शुभेच्छा. मला चिंता एकच आहे की त्यांचं स्थान त्यांच्या भाषेत किती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसते. त्यांना स्वतःला पक्षाने संधी सुद्धा दिली नाही. आता अशा माणसाच्या प्रतिक्रियेबद्दल काय म्हणतो द्यायचं? सर, भाजपला राष्ट्रवादी पवार गट व शिवसेनेचा शिंदे गट ह्या घ्यावा लागला, म्हणजे पहिले महाविकास साधी सरळ गोष्ट आहे. भाजप ज्या पद्धतीने फोराफोरी करणं, केसेस करणं, ईडी, सीबीआय या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा वापर करणं हे सगळं कशासाठी चाललंय? हे काय अतिशय उत्तम सरळ अशी लोकशाही परंपरा जतन करण्यासाठी त्यांना संधी मिळणार याची खात्री नाही आणि त्यामुळे या सगळ्या एजन्सी आणि या सगळ्या गोष्टीचा गैरवापर करून ते एक वेगळं चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्याला लोकांचा आशीर्वाद मिळेल असा मला वाटत नाही. केसीआर फॅक्टर काही चालेल का महाराष्ट्रात? केसीआर फॅक्टर तर बघायचं काय म्हणते. आता 15 सभा अरेंज केल्या त्यांनी, भविष्यात चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जात आहेत, त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येतील. साजी गोष्ट आहे, या निवडणुका घेणे इच्छा दिवसापासून आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना निवडणुका घ्यायला अडचण काही का त्या निवडणुका चालतात? सर गोष्ट की त्यांना खात्री नाही
त्यामध्ये निवडणुका चालतात. थँक्यू.